नमस्कार। झी मराठीच्या माध्यमातून सातत्याने नवनवीन प्रयोग हे सुरू असतात। मी भाग्यवान आहे की गेली जवळजवळ 21-22 वर्ष झी कुटुंबाबरोबर जोडला गेलो आहे, आणि त्याचबरोबर 2004 सप्टेंबर महिन्यामध्ये, वर्ष 2004 होम मिनिस्टर हा कार्यक्रम सुरू झाला 13 भागांसाठी। आणि हा असा इतिहास घडलेला कार्यक्रम आहे की हे 18वं वर्ष सुरू आहे, सप्टेंबर महिन्यात 18 वर्ष पूर्ण होतील। आणि सोमवार ते शनिवार न चुकता महाराष्ट्रात वेगवेगळ्या घरांमध्ये जाऊन घराघरातल्या गृहिणीला बोलतं करून त्या माऊलीचा सन्मान पैठणी देऊन करण्यात आला। त्याबद्दल झी मराठीचे खूप आभार तर आहेतच, पण महाराष्ट्राच्या तमाम घरांचे आभार आहेत की ज्यांनी या कार्यक्रमाचं इतकं स्वागत केलं। आणि दार उघड वहिनी दार उघड ही कॅचलाईन होती, तसं महाराष्ट्राच्या घरांनी दरवाजा उघडा ठेवला। आणि आता हे जे पर्व आहे 18 वर्षामध्ये की महामिनिस्टर हे नवं पर्व घेऊन आता सज्ज झालेलं आहे झी मराठी। आणि त्यामध्ये झी मराठीच्या आपणा सर्वांना माहीतच आहे की वेगवेगळे प्रायोजक असतात, आणि हे प्रायोजक अशा कार्यक्रमांना खूप प्रोत्साहन देत असतात, ज्यांच्या माध्यमातून आत्ता 11 लाखाची ही पैठणी, ज्याला सोनं आहे ज्या पैठणीमध्ये, ज्या पैठणीला हिरे आहेत, अशी पैठणी आगळी वेगळी आता कोण जिंकणार याकडे उत्सुकता आहे। 8 केंद्रांवर म्हणजे 8 केंद्र आहेत, ज्याच्यामध्ये नाशिक हे पहिलं केंद्र, ज्या ठिकाणी आज ही पहिली नाशिक आणि आसपासच्या सगळ्या गृहिणी इथे जमलेल्या आहेत, माऊली जमलेल्या आहेत। तसंच नाशिकनंतर ठाणा, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी आणि अमरावती अशी 8 केंद्र, या 8 केंद्रांवर ही स्पर्धा होणार। आणि त्या त्या केंद्रावरून आत्ता जसं मी विचारलं की त्या केंद्रावरून पहिल्या दिवशी 100 जणींची निवड होते, आणि त्या 100 जणी मुंबईमध्ये येणार आहेत। आत्तासुद्धा मी काही जणींना पहिल्यांदा जाणार आहेत मुंबईला, तेव्हा मुंबईला येऊन मुंबईमध्ये ती फेरी होणार। आणि त्या 8 केंद्रांवरती ज्या ज्या विजेत्या ठरणार त्यांचं महाअंतिम फेरी, आणि त्यातून जी महाराष्ट्राची महामिनिस्टर जिंकेल तिला अर्थातच 11 लाखाची पैठणी देऊन गौरवण्यात येणार आहे। अशा पद्धती हे कार्यक्रमाचं स्वरूप आहे, आणि त्यामुळे खूप प्रचंड प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळाला। आणि मी सुद्धा भाग्यवान आहे की मला घराघरातून इतकं प्रेम मिळालं, आणि म्हणून खूप काही करता येत आहे असा हा कार्यक्रमाचा प्रवास आहे। त्या जातील आणि त्यातल्या 100 जणी या 2 दिवसांनी आता मुंबईला जातील, आणि मुंबईत परत त्यांची सगळी फेरी वगैरे राऊंड्स होतील, आणि मग त्यातलं एक विजेती ठरेल। अजून काही खूप मोठी ग्रोथ केली, म्हणजे मी सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा एका एंटरटेनमेंटच्या चॅनलवरती इतकी वर्ष सातत्याने काम करतो आहे। मी मोठ्या पडद्याकडे फार गेलो नाही, छोट्या पडद्यावर राहिलो, पण केसरीचा ब्रँड अँबॅसेडर झालो आणि 60 वेळा इंटरनॅशनल टेकऑफ केलं। तेव्हासुद्धा तो फोन मला आला होता, तो वणीच्या घट डोंगरावरच आला होता, परत नाशिकची नातं बघा, मला तो जो फोन आला तो वणीच्या डोंगरावरच आला होता त्यावेळेला केसरीतनं, आणि मी केसरीचा माय फेअर लेडीबरोबर परदेशात गेलो। मी अनेक ठिकाणी ब्रँड अँबॅसेडर झालो, तथाच तू या पैठणीचा मी ब्रँड अँबॅसेडर होतोच। त्या व्यतिरिक्त अनेक हे सगळं जे काही आहे हे सगळं होम मिनिस्टरमुळे, आणि बाकी कशाला हो, सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचं अध्यक्ष व्हायला मिळालं, यापेक्षा वेगळं भाग्य कुठलं। त्यामुळे खूप चांगली कामं मला आज करता येत आहेत, त्यामुळे खूप आनंदी आहे। सतीश प्रधान ज्ञान साधना महाविद्यालयाच्या प्रांगणात
भेटूया ठाणे केंद्रावर. चला आत्ता कुणाची निवड झाली आहे ते बघूया. त्यासाठी नावं जाहीर करतो. नाव जाहीर होणार त्यांनी मंचावर यायचं आहे. म्हणलं काय सांग, आत्ताच सांग काय. होम मिनिस्टर आहेच, म्हणजे आत्ता एक नवं पर्व महामिनिस्टर असं केलेलं आहे. मी जसं होम मिनिस्टर या कार्यक्रमामध्ये आपण बघितलं तर होम मिनिस्टर सुरूच आहे, फक्त त्याला महामिनिस्टर करून एक नवीन ब्रँडिंग, गाणंसुद्धा तुम्ही बघितलं 18 वर्षानंतर एक नवं ब्रँडिंग करून एक लोकांची मागणी होती. जशी बऱ्याच जणांची मागणी होती की आज बरेच जणं पैठणीसाठी येत आहेत, पण या पैठणीतसुद्धा इतकं काही घडू शकतं. आज 11 लाखाची पैठणी म्हणजे झालं काय, हे खूप मोठं आहे गोष्ट. त्यामुळे त्याच्या पाठचा हेतू तेवढाच आहे. त्याच्यानंतर परत होम मिनिस्टर होणारच आहे घराघरात, त्यामुळे सुरूच आहे. म्हणजे नुसताच कार्यक्रम नाही, या कार्यक्रमाने अनेक नाती जोडली, अनेक दुरावलेली नाती एकत्र आली, अनेक म्हणजे प्रीती प्रियांकासारखी मुलगी जी लहानपणी हरवली होती ती एकत्र आली. तर अगदी कधी एकमेकाचं तोंड बघायचं नाही असं ठरवलेल्या लोकांना, बहिणीला भावाला मी स्वतः एकत्र भेटवलं एका हॉटेलमध्ये. आणि ते म्हणजे हा कार्यक्रम राहिला नाही आहे, या कार्यक्रमाबरोबर एक इमोशनल बॉन्डिंग असं क्रिएट झालं आहे आणि त्यामुळे खूप आनंद होतो. अशा कार्यक्रमाचे आपण भाग आहोत. आणि याच्याच बाबतीत आत्ता मी जेव्हा परवा येवल्याला गेलो त्यावेळेला स्वतः कापसे यांनी एक भावना व्यक्त केली, म्हणजे माझ्यासाठी तर ती फारच प्रेरणादायी होती. आणि त्यांची अशी भावना होती की 2004 बऱ्याच जणांनी आपले लूम्स विकले होते, कर्जबाजारी सगळे झाले होते आणि सगळेजण तिथून स्थलांतर करत होते. अशी परिस्थिती सुरू असताना स्वतः ते सुद्धा मालेगावच्या दिशेने निघाले होते. हे त्यांनी सांगितलेले शब्द आहेत जे आमच्याकडे रेकॉर्ड आहेत. आणि तेव्हा ते म्हणाले की अचानक 2004 हा होम मिनिस्टर हा कार्यक्रम सुरू झाला आणि त्याच्यानंतर पुन्हा कारागिराला काम मिळालं आणि सगळ्यांचं म्हणजे असलेलं कर्ज जाऊन प्रत्येकजण ऐशो आरामाने राहू शकलं, इतकी इकॉनॉमिकल एक ग्रोथ या कार्यक्रमाने केली. तर त्यामुळे मी तिथे गेल्यानंतर त्यांनी अक्षरशः म्हणजे सुरुवातीला ज्या पद्धतीने आमचं स्वागत केलं त्याच्यात त्यांनी तर त्या म्हटलंही होतं, लिहिलेलंही होतं की हे झी मराठी आणि आदेश असं त्यांनी म्हटलं. हा चेहरा आदेश मांदेकर हा चेहरा होता, पण झी मराठीने ही चळवळ केल्यामुळे कितीतरी पैठणी कारागिरांना ते काम मिळालं. आणि त्यांचं तर काम फार वेगळंच आहे, कारण मुकबधीर कुटुंबांना एकत्र ठेवून ते त्यांच्याकडनं करून घेत आहेत, अलौकिक आहे. आणि बरोबर आहे, नाशिकशी वेगळं नातं आहे त्याचं, येवल्याचं. आणि ते अनुभवायला मिळालं. आणि त्याच्यामुळे मी आता काही महिन्यांपूर्वी पैठणला गेलो होतो. त्यांचंसुद्धा तेच म्हणणं आहे की पैठणच्या बाबतीतसुद्धा तुम्ही काहीतरी झी मराठीला सांगा की आता आमच्याकडे सुद्धा थोडं लक्ष द्या. पण खरं पैठणी महाराष्ट्राचं महावस्त्र आहे आणि त्यातून आज लोक PhD पोहोचू लागली आहेत, त्याच्यावर PhD करावी असं वाटू लागलं आहे. हे खूप चांगली गोष्ट आहे, त्यामुळे खूप मी भाग्यवान आहे असं समजतं. केंद्रांवरती ज्या जिंकणार त्यांना पैठणी तर प्रत्येक केंद्रावरती जी विजेती आहे तिला मिळणारच आहे. पण ते कसं आहे की इतके दिवस हा भाग अर्ध्या तासाचा होता गेली 18 वर्ष, आत्ता पहिल्यांदा रोज 1 तासाचा भाग असणार आहे. 6 ते 7 या वेळामध्ये रोज 1 तास हा कार्यक्रम होणार आहे. आणि सोमवार ते शनिवार नाही तर प्रत्येक केंद्राची अंतिम फेरी ही रविवारी होणार आहे. आणि अशा पद्धतीने 56 भाग याचे होतील आणि 57व्या भागामध्ये विजेती म्हणजे महाअंतिम फेरी होईल. त्यामुळे अशा टप्प्याटप्प्यावरती जिंकत जिंकत सगळ्याजणी पुढे जाणार आहेत आणि उत्साह तर तुम्ही बघता आहात. आज नाशिक केंद्रावर सकाळी 6 वाजल्यापासून काही जणी आलेले आहेत आणि आत्तासुद्धा त्यांच्यातली ऊर्जा जर बघितली तर ही एवढी ऊर्जा येते कुठून या स्त्री शक्तीला असा प्रश्न पडतो.